क्रांति सूर्य बिरसाजी मुंडा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर वंदन करतो आणि या आपल्या अंधारलेल्या जिल्ह्याला प्रकाश देण्यासाठी ज्यांच्या प्रचारासाठी आपण आलेलो आहे त्या प्रकारची निकम उपस्थित सर्व व्यासपीठ और समोर बसले सर्व बंधु भगिनी सर्वांना विनम्र नमस्कार। आपण पाहतोय आता चर्चा पहिली आपली जिजाऊ आणि शिवसेनेची आहे। शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालते, मराठी माणसाच्या हितासाठी चालते। गेल्या 57 वर्षांमध्ये शिवसेनेने मराठी माणूस साबूत ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांचे महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम केलेलं आहे, मराठी माणसाला नेहमी न्याय देण्याचं काम केलेलं आहे। त्याच विचाराने आदरणीय दिघे साहेब, कर्मवीर दिघे साहेब, जेव्हा आम्ही लहानपणी असताना जेव्हाच्या आपल्या या कोर्टामध्ये यायचे काही केसेस झाल्या होत्या आणि त्यावेळेस बालपणाचं दिघे साहेबांच्या छत्रशाळेकडे आम्ही गेलो होतो आणि मोठे झाल्यानंतर कॉलेजचे शिक्षण घेत असताना जेव्हा जेव्हा बघितलं किंवा लहान लहान जिल्हा परिषदचा व्यवसाय करत असताना बघितलं का प्रत्येक अडीअडचणीसाठी ग्रामीण भागातील ठाणे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक बांधवाला प्रत्येक भगिनीला आरोग्य राहू दे, शिक्षण राहू दे, रोजगार राहू दे, त्यासाठी दिघे साहेबांचं एकच मत होता का जिथे 12 महिने 24 तास दरवाजा प्रत्येकाला उघडा असायचा, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे ते न पाहता शिवसेनेचे प्रामाणिकतेने दिघे साहेब काम करत होते। त्याच विचाराने जिजाऊ शिवसेना 80% समाजकारण 20% राजकारण करते। त्याचं अध्यायवत जसं आता हा ऍपल 16+ आलेले तशा प्रकारचं अध्यायवत त्यानंतर 40 वर्षानंतर 50 वर्षानंतर जिजाऊची निर्मिती झालेली आहे। जिजाऊने दिघे साहेबांनंतर बघितलं की जी पोकळी ठाण्याचे कोर्टाचं काम असेल, पोलीस स्टेशन असेल, सिव्हिल रुग्णालय असेल हे उभं केलं पाहिजे। मी जेव्हा कॉलेजला असताना 90-91 बघितलं होतं वावरांनी बालमृत्यूकांड, त्यावेळेस मनाला हरण वाटली होती की आपल्याच बांधवांची मुलं जर अशा झाडाच्या पिकलेल्या पानासारखी जर मरण पावत असतील तर आपला जन्माला असताना उपयोग काय। आपण आदिवासी आणि बिगरादिवशी यापेक्षा ही आपली माणसं आहेत, आपली मुलं आहेत, त्यांना वाचवली पाहिजे हा मनाशी खूप खंत वाटत होती की आपण काहीतरी केलं पाहिजे। त्याचवेळेस कुपोषण का होतं तर त्याला मुख्य कारण आहे शिक्षण आणि शिक्षण देण्याचं काम आपण बघतोय का गेल्या 77 वर्षात आपल्या गरिबांची कार्यकर्त्यांची मुलं शिकली पाहिजेत असा प्रयत्न कोणीही केला नाही। आपल्या कार्यकर्त्यांच्या तायांचे आरोग्यासाठी डिलिव्हरीसाठी कुठल्या पक्षाने कुठल्या संस्थेने रुग्णालय उभे केलेले आपण कधी बघितले नाही। मग ते काम आपली काम आहे, आपण या देशाचे नागरिक आहोत, या जव्हार तालुक्याचे रहिवासी आहेत, ते आपण काम केलं पाहिजे या आशेने आपण काम करतो। त्यासाठी कुठल्याही स्वार्थाची गरज नाही, कुठल्याही अभिलाषेची गरज नाही। ज्या गावामध्ये आपण जे काम सुरू केलेले त्या गावाची लोकसंख्या आहे 200। आज अभिमानाने आपल्याला सांगतोय का 2000 विद्यार्थी पुण्या गोविंदाने त्या गावामध्ये राहतात। अगदी शाळेचा कॅम्पस तर भरला आहे, निकम साहेब आपल्या घराच्या पाठीमागेही मुलींची 500 मुलींची राहण्याची व्यवस्था केली का सैन्य दलात आणि पोलीस दलामध्ये आपल्या बघितली गेल्या पाहिजेत ते काम आपली जिजाऊ करते। आज ज्याला डॉक्टर केला जायचंय, ज्याला इंजिनिअरिंगला जायचंय, तुम्हाला आरक्षणाचा फायदा शिक्षक किंवा नर्सेस पुरती मर्यादित न राहता आपली मुलं ही चांगले गव्हर्नमेंट कॉलेजला जाऊन मेडिकल कॉलेजला जाऊन डॉक्टर झाले पाहिजेत, आपल्या मुलं मुली चांगले IIT ला गेले पाहिजेत हे स्वप्न दाखवण्याचं नाही तर ते स्वप्न प्रत्यक्षात अवतरण्यासाठी जिजाऊ काम करते। एकदा 9वीपासूनच JEE आणि NEET चे क्लासेस सुरू केलेले आहेत। या कुठल्या पक्षाला वाटलंय कधी का आपल्या आदिवासींची मुलं शिकली पाहिजेत, ती डॉक्टर झाली पाहिजेत, ती IIT ला जाऊन इंजिनियर होऊन करोडो रुपयाचे पॅकेजेस घेऊन आले पाहिजेत। कुठल्या पक्षाला वाटलंय का आपल्याला आपल्या मुलांना नोकरीचं व्यासपीठ निर्माण घेऊन अगदी पोलीस कॉन्स्टेबल पासून IPS पर्यंत आपली मुलं गेली पाहिजेत, तर गावच्या तलाठ्यापासून कलेक्टर आपली मुलं झाली पाहिजेत। गेल्या 77 वर्षामध्ये दाखवा कुठल्या पक्षाला हे वाटलेलं आहे। या सगळ्या गोष्टीला दिशा बदलण्यासाठी आपण आलेलो। आपला जिल्हा विभाजन झालं हो दादांनो तायनो 2014 ला, परंतु आपण कुठं होतो, आपले हाल काय, बाजूच्याच असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आज स्मशान शांतता तिथे झाले, स्मशानवर झालेले आहे। जवळच संपूर्ण मार्केट बंद झालेले, इथं हेल्मेट घालत आपल्याला पालघरला जायला, त्या पालघरवरून बस स्टँड पासून 2 किलोमीटर चालत आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय बघायला जायला लागतं। आपले आपली दैन्यावस्था काय झालेली, या सगळ्या आपल्या तालुक्यामध्ये आज बघायला गेलं तर अनेक धरणं झालेले, अनेक धरणं होऊन शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही। आपण बघितलंय आम्हाला विक्रम करता खूप कटू अनुभव आलाय निकम साहेब का अगदी वार साहेब
तर ज्या धरणामध्ये 407 आदिवासी बांधव बाधित आहेत, परंतु आपले लोक प्रतिनिधी या ठेकेदाराकडनं पैसे घेऊन त्या आदिवासींना न्याय मिळवण्यासाठी हरताळ फुटतात, अगदी पोलीस संरक्षण आणून तिथं काम करून देतात. या गोष्टी बदलण्यासाठी आपल्याला प्रकाश निगम उभा केलेला आहे. आपल्याला या तालुक्याला उजेड दाखवायचं आहे. आपण बघतो गेले अनेक वर्ष नंदुरबार वरून आलेला तो कुठला राजेंद्र गावित, तो कुठल्याही पक्षाचा तो आमदार होतो, मंत्री होतो, खासदार होतो, आमदार होतो, तो होतो. दुसरा एक पक्ष त्याचा गावता आलेला नाही, ते डॉक्टर वलवीला तिकीट दिले जातात. मग आमच्या स्थानिक आदिवासींच्या अंगात काही किडे पडलेत का, त्यांना काही डाग आहेत का, त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टीने आमचा आदिवासी माणूस कमी, आमचा माणूस डॉक्टर आहे, आमचा माणूस इंजिनियर आहे, आमचा माणूस वेल एज्युकेटेड आहे, आमचा माणूस वाघ साहेब असतील, निकम साहेब असतील, नंदा साहेब असतील, राजकारणात प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहेत, मग आम्हाला का तिकीट नको? का कुठली गोष्ट आमच्यामध्ये कमी आहे? आम्ही काय, आम्ही तर यांच्यासारखे अशी 55-55 वर्षात लग्न तर नाही करत. आम्ही तर कुठल्याही एमआयडीसीतून हप्ते नाही खात किंवा आदिवासींच्या नावाने आलेल्या योजना स्वतः पूर्तीत नाही खात किंवा आदिवासींच्या जमिनी नाही खात. निकम साहेबांचे 712 भागा मागवा, नाही तर इथले लोकप्रतिनिधी 19 झालेल्यांच्या कुटुंबियांचे 712 मागवा का, गेल्या 5 वर्षांमध्ये किती शेकडो एकरी जमिनी झालेल्या आहेत. हे चित्र तुम्हाला आम्हाला बदलायचंय. आपल्याला जे नेहमीच रणगण अनेक पक्षांचं असतं, तर आम्ही फॉरेस्टचे वन बट्टे देऊ. मी तुम्हाला सांगतो 23 तारखेला निकम साहेब आमदार झाल्यानंतर गावागावामध्ये वन पट्टे असतील, जातीचे दाखले असतील, उत्पन्नाचे दाखले असतील. इतकंच नाही, या मतदारसंघामध्ये राहणारा आमचा मुस्लिम बांधव असेल, ओबीसी बांधव असतील, अगदी रावळ काकासारखे ब्राह्मणी असतील, सर्व आदिवासी बांधव असेल, सगळ्यांनी एकजुटीने घेऊन आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा स्वातंत्र्य देण्याचं काम प्रकाश निकम करतील. आज आपण पाहतोय 2014 आपले विष्णू सवरा साहेब मंत्री झाले, पालकमंत्री झाले. तुम्हाला कल्पना आहे का बांधवांनो, भगिनींनो, निकम साहेबांनी अभ्यास केलाय की मला माहिती नाही, परंतु मी 5 वर्षाचा पूर्ण अभ्यास केलाय. आपला आदिवासी विकासचा निधी जवळजवळ 70-80% निधी हा बिगरदेशी भागात विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात वापरला गेला. आपल्याला जिल्ह्याचा विकास निधी जवळजवळ एकट्या जिल्हा परिषदचा 2019 पर्यंत 207 कोटी रुपये अखंडित राहून परत गेला. त्याला मुख्य कारण आहे का, आपल्याला एखाद्या राजकीय पक्षाच्या बंधन त्या लोकप्रतिनिधीला असलं तर त्याला त्याचे वरिष्ठ नेते सांगतात, त्याच्या पलीकडे त्याला काम करायचं नाही. त्यांना असं झालंय, हा ठाणे ग्रामीण राहू दे किंवा पालघर जिल्हा राहू दे, हा मुख्य आमदारांचा जिल्हा आहे, कोणी या इलेक्शनला पैसे घेऊन या, गांधीजी द्या आणि निघून जा, या गोष्टी तुम्हाला आम्हाला बदलायच्या आहेत. कोणी आपल्याला विकत घेऊ शकणार नाही. निलेश साबरेला विकत घेऊ शकला का कोणी, का प्रकाश निकमला विकत घेऊ शकला का, नंदा साहेबाला विकत घेतला का, हबीब शेखला विकत घेतला का, बाजूच्या भरत नेत्रेला विकत घेतला. आपल्याला आता विकले जाणार नाही. आपण आपल्या जिल्ह्याच्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्याची लढाई लढतोय. नुसती विक्रमगड पुरती नाही, बाजूचा डहाणू आहे, त्याच्या बाजूला बोईसर आहे, त्याच्या बाजूला भिवंडी ग्रामीण आहे, त्याच्या बाजूला शहापूर आहे. एवढंच नाही, नुसतं आपण सांगण्यासाठी आरक्षण नाही देत 50% महिलांना, 50% पुरुषांना. ठाणे शहरामध्येही आपण निवडणूक लढतोय, कळवा मुंबऱ्यातही लढतोय, कल्याण पश्चिमलाही लढतोय. अगदी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन 50% महिला भगिनींना आरक्षण दिलंय आणि 50% तरुण उमदे अशा कार्यकर्त्यांना, त्यांचं समाजावरती प्रेम आहे, आपल्या शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब या समाजासाठी अर्पण करणाऱ्या नेत्यांसाठी आपण दिलंय का, ते असे लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचे. आपल्याला स्वतःचा पोट, स्वतःचा चूल, स्वतःचा मूल, आदिवासी विकासचा आलेला निधी, मग पोट्यात बसून कमिशन कसं आपल्याला मिळेल? आदिवासी विकासच्या ज्याच्या संचालक पदाची मुदत संपलेली तर त्याचं हॉटेल कसं आपल्याला नाशिकला रूम 12 महिने 24 तास वापरता येईल? बाजूला गेले तर मस्तान नाक्याच्या एखाद्या हॉटेलमध्ये बसून ते आदिवासी विकासच्या नावाने नाश्त्याचं बिल कसं भरता येईल? नागपूरला गेले आदिवासीला तर तिथेही आदिवासी विकासच्या रूम कडे असे बदमाश लोकप्रतिनिधींना आपल्याला निवडून द्यायचं आहे. आदिवासींचं लोणी खाणाऱ्यांना निवडून द्यायचं आहे. तर आदिवासींसाठी नव्हे तर या मतदारसंघातील सर्व जाती धर्मासाठी वेळ आली तर स्वतःचा रक्त सांगणाऱ्या प्रकाश निकम सारख्या उमद्या उमेदवाराच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचं. आपल्याला नुसत्या बोलभाषा नाही करायचंय. आपल्याला माहिती आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जण गृहित धरतो. आता हे गृहित धरलं होतं, प्रकाश निकम कुठे जाणार आहे, प्रकाश निकम जाऊन जाऊन काय करणार आहे, प्रकाश निकमच्या उड्या कुठपर्यंत आहे. मला माझ्याकडे निकम साहेब अनेक लोक आली होती,
मोठमोठे नेते मंडळी आले की मग तुमचा उमेदवार कोण, म्हटलं माझा उमेदवार कोण आहे तो माहिती नाही, पण माझ्या पक्षाचा जिजाऊ विकास पाटीलचा आमदार विक्रमगड विधानसभेमध्ये असेल अशा प्रकारचं मी म्हटलं तुम्हाला खात्री लायकपणे सांगतो. तर सातत्याने तपास चालू होता, कारण नक्की प्रकाश निकमत आहे का, रवींद्र खुताडे आहेत का, रवींद्र खुताडे आहेत का, आणखीन मधुकर पवार आहेत, याच्याबाबत सगळ्यांची शहानिशा चालली होती. परंतु आम्ही त्यांच्या तालमीत वाढले. अगदी प्रकाश निकमचा नयन निवाडा व्हायला पहाटे 4 वाजले होते, परंतु 4 वाजता प्रकाश निकमना फोन केला का आता शांततेत झोपा, काही तुमच्या मागे कोणी येणार नाही, तुम्हाला कोण त्रास देणार नाही, तुम्ही अधिकृत प्रवेश केलेले पेपर टीव्हीला पेपरला बातमी देतो, तुम्हाला जर थोडा जरी त्रास वाटला तरी आपल्या कुटुंबाला सांगा. एक आदिवासींचे संरक्षणाचे आपण बघितले आदिवासींचा वापर करून खोट्या केसेस करणारे पाहिलेत, परंतु आदिवासींच्या रक्षणासाठी तुम्ही ताईने सांगा एक प्रेस कॉन्फरन्स घ्या, तर माझ्या नवऱ्याला जर सत्ताधाऱ्यांकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून काय त्रास झाला तर आम्ही कुटुंबासाठी आत्महत्या करू. आणि नक्कीच पोलीस प्रशासनही त्रास दिला नाही त्यांनी बोलल्यानंतर, किंवा सत्ताधाऱ्यांनीही त्रास दिला नाही आणि देणारही नाही, कारण हा जिल्हा आपला भूमिपुत्रांचा आहे. आपल्या जिल्ह्यातील दुःख समोरच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आपल्याला आपले चांगले लोकप्रतिनिधी द्यायचे. इथे बसलेल्या इतर सर्व पक्षाच्या लोकांना मी सांगतोय, नुसत्या शिवसेना गिजाऊ जात नाही, आपण एक निवडणूक लढलो मला काय, प्रत्येक येणारा माणूस ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये होते का, अगदी मुस्लिम आनंदात जगत होते, सगळ्याच समाजे नावी समाजाचे आनंदात जगत होते, सर्व समाजाचे जगत होते, अशाच प्रकारचं स्वराज्य आपण आपल्या विभागामध्ये आणू, आपल्या विभागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं एज्युकेशन हब आणू, चांगलं दुसरे खोटं बोलणारे आपण नेते नाही, डोळे बंद करून बोलणारे नेते नाही, डोळे उघडे ठेवून सांगतोय तर आपण या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज असावू, तर आपल्या जिल्ह्यातील कुठल्याच बांधवाला कुठल्याच भगिनीला बाजूच्या सेलवाचा उपचारासाठी जावं लागणार नाही, नाशिकला जावं लागणार नाही, तर कुठल्याही माझ्या बांधवाला स्वतःच्या मुलाची बॉडी बाईकवर घेऊन जाण्याची वेळ येणार नाही हा शब्द आपल्याला सर्वांना देतो. गेल्या प्रकाश निकम 23 तारखेला निवडून आल्यानंतर तुम्हाला सांगतो का, पुढच्या 6 महिन्यामध्ये जव्हार राहू दे, विक्रमगड राहू दे, मोखाडा राहू दे, ज्या ज्या प्रकल्पग्रस्तांचे विषय असतील ते प्रथम प्रायोरिटीने लावून जे जे अपूर्ण धरणाचे काम आहे, कालव्याची कामं अपूर्ण आहेत, ती 100% पूर्ण करू, विदाऊट कमिशन घेता पूर्ण करू. आम्ही कुठलंही कमिशन खाणार नाही, परंतु आमच्या भागामध्ये बारमाही पाण्याची व्यवस्था आम्ही करू. आमचा एकही आदिवासी बांधव रोजगारासाठी त्याच्या बायको पोराला घेऊन बाजूच्या भिवंडीमध्ये किंवा ठाणा मुंबईला जाणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. जो प्रत्येक माणूस व्यक्ती आहे, मतदार आहे, तो आमच्या कुटुंबातील आहे, ते समजून आम्ही त्यांची काळजी घेऊ. आम्ही रोजगार हमीतून कामं उभी करू, रोजगार हमीतून कमिशन करणाऱ्या लोकप्रतिनिधी तुम्ही या मतदारसंघात पाहिले असतील. आम्ही फुटक्या कवड्याला एकही रुपया करप्शन आमच्या घरी आला तर आमच्या अंगावर फुटेल एवढं तुम्हाला मी नक्कीच सांगतो. माझ्या साध्या दोनच गोळे असतात. लोकांच्या विश्वासाने निवडून आलेले आपण लोकप्रतिनिधी असलो तर एक रुपयाचा तरी आपण भ्रष्टाचार लोकांना विश्वासात गैरविश्वास धावून केला तर तो आपण लोकांची विष्ठा खाल्यासारखा असतं. त्यामुळे आपला लोकप्रतिनिधी कधी एक रुपयाला जनतेला फसून कधी खाणार नाही याचा शब्द आपल्याला देतो. उशीर बराच झालेला आहे, परंतु मला आपल्याकडून खूप अपेक्षा आहे. जेव्हा जिजाऊ शिवसेना किंवा इतर अनेक पक्षांचे, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादीचे दोन्ही गट असतील, अनेक पक्षाचे नाराज नेते मंडळी, नाराज कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांना आपण सोबत घेऊया. तर त्यांच्या दोन्ही पक्षांचे नेतृत्व हे मुंबई ठाणा इकडने ठरवलं जात आहे. आपल्या आपलं तसं नाही, आमचं नेतृत्व तुम्ही ठरवणार आहे. प्रत्येक गावामध्ये किमान 50-75% मतदान हे आपल्याला आपल्या बॅटला झालं पाहिजे, प्रकाशजी निकमला झालं पाहिजे. प्रकाश निकम एकटा आमदार नाही होणार तर शेवटचा माझा कार्यकर्ता आमदार होईल हा आपल्याला शब्द देतोय. आणि थांबतोय, पुन्हा एकदा सांगतोय, लोकांच्या पालख्या वाहण्याचे धंदे जे इथे आलेले आहेत, काही सगळ्या बांधवाला सगळ्या इतर पक्षाच्या लोकांना मी सांगतोय ते बंद करा. आपण आपल्या पालख्या वाहायला शिका, आपल्या जिल्ह्याच्या हिताचा आपल्या व्यतिरिक्त कुठलाही नेता बाहेरचा कधी पाहू शकणार नाही. तो 10-10 लाखाची कामं देऊन आपल्याला विकत घेण्याचं काम करेल, आपण 10-10 लाखाची काम नाही देणार. तुम्हाला मी नक्कीच सांगतोय, या जिल्ह्याचा पालकमंत्री आपला स्थानिक भूमिपुत्र असेल, ठाण्याचाही असेल आणि पालघरचाही असेल, अशा प्रकारची परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे. तो जनतेच्या हितासाठी 12 महिने 24 तास आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असेल. इथल्या आरोग्याच्या समस्या आहेत, शिक्षणाच्या समस्या आहेत, रोजगाराच्या समस्या आहेत, महिला सक्षमीकरणाच्या समस्या आहेत, या सगळ्या समस्या दूर करण्याचं काम मी किंवा व्यासपीठावर बसलेले आम्ही सर्वजण करू हा आपल्याला सर्वांना शब्द देतो. आपल्या फार काय अशा सभा बैठका होणार नाहीत,
प्रत्येकाने आपल्या बूथ लेव्हलला जे जे गावातील मतभेद असतील ते सगळे मिटवा, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घ्या, आपल्याला आपल्या जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचंय, आपल्या अंधारात असलेला जिल्हा आहे त्याला प्रकाश द्यायचा आहे, आणि तो प्रकाश देण्याचं काम करणारे नेते मंडळी तुम्ही बसलेले, आणि मला विश्वास आहे प्रकाशजी यांच्या मदतीने मी आपल्याला शब्द देतो, या जव्हार तालुक्यातून किमान 40 ते 50 हजार मतदार आम्ही आपल्या पाड्यात जव्हार तालुक्यातून एकटा देऊ हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो. मगासपासून मधुकर आमचा दिसत नव्हता, मी डिस्टर्ब होतो, मी त्याला सारखे एसएमएस टाकत होतो कुठेही बाबा मधुकर नाराज बिराज आहे का काय, परंतु तो आपल्या सोयीसाठी तिकडे असल्यामुळे तो दिसत नव्हता. मधुकर सहित संपूर्ण जिदाऊची टीम, जिदाऊची महिलांची टीम ही या तालुक्यामध्ये खूप चांगली आहे, आणि हबीब भाई आमच्याकडून इथले नेतृत्व करतील जवानसाठी सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी 12 बजे 24 तास ते मोकड्याला येणार नाही, ते इतकं जवान म्हणतात सर्व ऑपरेट करतील एवढं नक्की सांगतो. भरतजी बेंद्रे आहेत आमचे तालुकाध्यक्ष आहेत, तालुकाध्यक्ष सर्व व्यवस्था करतील. मोखाड्याला मोखाड्याचे तालुक्य आहेत, अनेक आपले सर्व मंडळी खेळीबिळीने वागायचे. आपण सर्वजण शिवसेना राहू दे, जिजाऊ राहू दे, छत्रपती शिवाजी राजाचे मावले आहोत, बिरसा मुंडाचे आपण मावले आहोत, हे समजून आपल्याला एकत्रितपणे काम करायचंय. आपल्याला काम एकट्या प्रकाश टिकमसाठी नाही करायचंय, तर आपल्या जिल्ह्याचा खरा खुरा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करायचंय. एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय जय महाराष्ट्र.